गण्या झालंच नाही कर का जेवण नाही कर ना मग कर बर पटपट जेवण कर काउन हो त्याला पट जेवण कर म्हणत करू दे ना आरामात बाई जेवण करायला लावलं ये रे गण्या जेवाले रे गण्या जेवाले का आला नाही गावात घुमते पण आता आला सगळ्याच जेवण झाल्यावर करू दे ना मग आरामात जेवण करू दे आता कुठं आहे आपल्याला आई मी काय म्हणतो चालतं का बावरात वावरात जाऊ आता हाव नाही बावरात तुरीच्या शेंगा लागल्या असं हाव हो लागले ना आता भरले तुरीच्या शेंगात चालना ताई मग वावरात जाऊ आता जेवण खाऊन घरचे तर सगळेच झाले आपले मी म्हटलं संध्याकाळी मस्त आमटी अन ज्वारीच्या भाकरी बनवू म्हटलं तर चाल मग तुरीच्या शेंगा तोडून आणू जाऊ ना बघिता चारक वाजता जाऊ वावरात आतापासून जाऊन काय करता आई त्या पार्गाने थंडी लागते आता दुपारी कसं ऊन राहते तर चांगलं वाटते हिवाळ्याचं चाल ना आता चाल म्हणतो मी मस्त ऊन गिन राहते तर गमते मग त्या मार्गाने काय थंडी थंडी मग गमत नाही बरं चालतं काय मग चालले बी बरोबर आहे नाही का ऊन तपते तर उन्हात थोडंसं बरं वाटते करू दे ना मग गण्याला जेवण करू दे जाऊ मग हा भाई गण्या कर ना बेटा कर पटकन जेवण कर बावारात चालाच आहे ना वावरात जांब हाय पिकले पिकले जांब बोर आहे आपल्या वावरात येतो नाही मी मला जांभ आवडते मी जांब खाल्ले कर ना मग जेवण कर नाही आई आता झालं आता नाही जेवण करत मी काय जेवण करत होता ना आता काय झालं तुला आई पकड ना वावरातच डब्बा पकड वावरात जेवण मी डब्यात भाजी भाकर घेऊन घे आणि त्या बाबा साठी मी डब्बा घेऊन ये आ, एक काम करतो नाही सगळ्यासाठी डब्बा घेऊन घेतो वावरात जाऊन राहिलो तर जेव्हा खावाले मजा येते वावरात भाकर भी आता जाऊनच राहिलो वावरात तर सगळ्यासाठी डब्बा घेतो मग बरं बरं घे मग वावरात बोर बी आहे ना बोर आहे जांभ आहे नानी मी जांभ बी खाईन बोर बी खाईन हा हा खाज खाज चाल ना मग आई घेतला डबा बरं बरं चाल मग चला ना हो पटपट येतो नाही चला ना मग काय मजा चालता तुम्ही तर नाही वा आई किती दूर हाय व मी वावर चाल ना रे चाल ना जवळ आहे आता दोन वावर टाकले का आपला वावर येते मग बाई आई हे बरं होई काय बा किती लटपट लागली या झाडाले बरं खाऊ नाही पाहिलं ना, खाली पडले बोरं बरं पाहिजे होते ना गण्या तुले मग <laughs> आता हाव आई येस मी बोर आई माया हात बी पुरते हात पुरते तोड ना मग आता झाडच तस आहे इथं तर पुरते तोड मग बोर तोड गिटे पाहिजे बरोबर नाहीतर हाताले आई थालीत जमा करतो बोर हाव हा बाप रे किती गोड आहे बोर गोडच आहे ते ह्या झाडाचे बोर हाव नाही गोड आहे मस्त आई मी तर लय मोठे बोर तोडतो गावाला बी घेऊन जाऊ घेऊन <laughs> जाय घेऊन जाय आजीसाठी नाही जाऊ हाव ना नानी निन्न मी आजीसाठी बोर तोड ना मग तोड हाव नानी पहिले मी बोरं खातो मग तोडतो का बी त्या बोर वेच झालं सन्मान आता झाल्यासन जाम बाबी ना हा आई चाल मग चाल रे ना थांबणं तोडणं बोर गावाला जाऊ ना आपण आजीसाठी घेतले ना रे बोर घेतले ना चाल बर चाल। नाही नाही थांब घे ना अजून बोर घे येऊ ना अजून येऊ आपण बोरासाठी येऊ ज्या दिवशी गावाला जाऊ का नाही त्या दिवशी, दिवशी येऊ आपण बोर तोडाले चाल मग आता चाल जांब खायचे पिकले जांब तोड पिकले पिकले, 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 पिकले। हाऊ ना पिकले पिकले जांब तोडतो आई लय मोठे जांब घेऊन जाऊ आपण गावाले जांब काय पाहिजे आपल्या सावरात आहे आई आपल्या हरातले जांब पिकाचे आहे ना पिकन ना आता पिकन आई पिकन तेव्हा पिकन घे पिकायचो जांब आई कुठं राहिली घड्या नाणी दिसली तुला नाही पाहिलं नाही मी आपल्याच आपल्यास माग येत होती कुठं गेली काय माहित आई? आई आई काय म्हणत बांब तोडून राहिली बबीता ह्या झाडावर पिकले पिकले जांब दिसले तर जांब तोडतो हा काय आई मग काय वावरात आली हो वो वावरा आ, वो ना काकू कुठं जाऊन राहिला काकू कुठं जाईन हो वावरात जात होते तू या आवाज आला तर इकडे आली थंडी लागून राहिली वाटते डोक्याला रुमाल गिमाल बांधून थंडी नाही तर काय हो दिवस आहे तर थंडी तर लागतेच कानाला दुपट्ट राहिला म्हणजे थंडी नाही लागत हो ना काकू अमाय कुठं जाऊन राहिली हो लीला कुठं जाईन व वा बाई वावरात जाऊन राहिले जात होती वावरात तर बबिताचा आवाज आला मले तर आली इकडे येजो ना बबिता घरी चाय गी प्याले ना काकू ना कधी आली बबिता मले आले काय काकू दोनच दिवस झाले आता पाय व माय अशी आहे बबिता याले दोन दिवस झाले ना आली नाही घरी चाय गी प्याले ना काकू ये उद्या येईन ये उद्या ये घरी ये काकू ना अन काय तुम्ही लहान लेकरांवानी जांब तोडून राहिली लहान ले। लेकर म्हणजे लहान नाही तर काय आहे मग मी अमाय तुले सहा सात वर्षाचा पोरग आहे अन लहान काकू आईच्या घरी आल्यावर आपण आईसाठी लहानच राहतो किती मोठं झालं तरी हो बबीता नाही काय आईच्या घरी गेलो म्हणजे आपण लहानच राहतो आईसाठी किती मोठं होऊन जातो तरी नाही तर काय मग काकू दिवसा दिवसाबाद आली मग बावरात हो ना काकू आता घरचे काम धंदे झाले मी म्हटलं आईले तुरीच्या शेंगा लागल्या असं म्हटलं वावरात तर चल म्हटलं घुमत घुमत आज मस्त दाण्याची आमटी आणि ज्वारीच्या भाकरी बनवल नव्हतं आईले हाव काय बनव बनव तुरीच्या बी शेंगा उकळून घे जा अमाय हाव काकू उकडा लागन ना बरं झालं काकू वेळेवर आठवण दिली तर आता थोडंसे जास्त वास्त शेंगा तोडा लागन तोडजो लेखा ले, जास्त वास्त शेंगा तोडजो चल मग बबीता येतो हो हो या मग काकू येजो मग बबिता घरी चाय प्याले आणि जवळले बी आणजो अहो काकू नाही आले गणे <laughs> जवईले नाही आणलं वाटते नाही टाकून दिलं काय तिकडेच गावाले नाही काकू नाही आता आला काय जा मग दोघच ये जा येतो मग रेखाबाई ये मग लिला आता आम्ही बी तुरीच्या शेंगा शेंगाईघा तोडतो बर तोडले काय आहे जांब तोडले ना मग बीता दहा बारा जांब तोडले पिकले पिकले काय नानी फक्त दहा बारा जांब जास्त काम नाही तोडले नानी मी गावाला घेऊन जाईन ना <laughs> किती आहे हो बबिता तू या पोरगा काय दिसलं का मी गावाला घेऊन जाईन मी गावाला घेऊन जाईन म्हणते काय काय नेत बाप्पा तू गावाले काय काय नेत नानी मी सगळंच नेल ने जो बाप्पा सगळंच नेतो सगळंच ने, ने। चल ना मग बबिता तुरीच्या शेंगा तोडून घेऊ नानी मला भूक लागली जेवण करतो कर मी जेवण करतो म्हणते का कर न्या चल मग जेवण करून घेऊ चल ना ताई चल जेवण करून घेऊ बाबाला आवाज देऊन दे बरं देतो मी त्या बाबाला आवाज देतो धुवा तुम्ही हात गीत धुवा आणि या मग जांभीच्या झाडापाशी हा वाई <tell noise> चल ना गण्या चल मग गण्या जेवण करून घेऊ बाबा तुम्हाला काय चात देऊ आईच्या डब्यात करता काय जेवण करतो ना तू या ये ना मी एका डब्यात करतो जेवण आणि तुम्ही दोघं मायले करून घ्या एका डब्यात जेवण हा बाबा करतो ताट आणले पाहिजे होता आई हा व घाई घाईनं बोलून गेलो राहू दे कर ना करतो ना करतो डब्यात जेवण करतो झाडावर चढला <laughs> गण्या जेवण नाही करत का ये ना खाली करतो ना ना करतो ना जेवण जांब 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 तोडून राहिला जिथं तो जांबाच झाड दिसलं तिथं चढलाच पाहिजे कच्च्यात जांब आहे ना लहान लहान तर जांब आहे खाली चढला झाडावर उतर खाली उतर ये रे गण्या ये खाली ये भूक लागली म्हणत होता ना आणि आता झाडावर चढला काय येतो नाही येतो ना ये ना गण्या ये ना खाली आपल्याला अजून तुरीच्या शेंगा तोडायला जायचं आहे ये, ये लवकर उशीर होते आपल्याला बरोबर उतर जो हो ना बरोबर उतरतो आई वाई वा। आई व लागल मला लागल पाटील लागल काय तरी आई म्हणून सायली आरामात उतर जगण्या आरामात उतर जगण्या नाही ऐकत ना तू आई लागलं माया पाटीले लागलं <laughs> लागल माया पाटीले लागल उठबर गण्या उठ लढू नको लय लागलं काय बबिता गण्या काय हायस तसा मार खाला एकच आहे आता आपण आता सगळे जेवाले बसलो ना तो काय झाडावर चढला हे फुट तर फुट बी नाव नाही ऐकत राहू दे नाही पडला तर पडला आता तसाच आहे आई हा मार खाला एकच आहे त्याला प्रेमाना सांगितलेलं नाही समजत आई दुखते ना आता नको लाव दुखते आई गण्या लक्षण नको देऊ खाली बस आणि जेवण कर लागलं ना बबी तातेले लागलं ना आणि लक्षण नको देऊ म्हणतं थोडासा घसडा आला ताले बसून जा जेवण करते ना गण्या नाही आई मी ना करो दादा मी ना गोदत अ सारून देतो ना गण्या तुले सारून देतो न करन जेवण हा बाई सारून काय खातो मग भात खातो का पोळी देऊ सारून आई मी भात खातो वरण भात बरं बरं खाय वरण भात खाय आई करण जेवण करणं एवढा विचार करायला लागते काय पडला तर पडला कर विचार नको करू अव चांगलं नाही लागून राहिलं मले पडला तर आई त्याने कोणा सांगितलं होतं झाडावर चढाले आणले ना काले हो ले ले जांब तोडून मग कायले चढाव त्यानं अव आणले तर आणले जांब तोडून आता लेकरायला ले समजते काय लेकरायचं मन हे तोडू काय हे तोडू काय लेकरायचं म्हण काय जाते घुसते आता आपलंच तर मन नाही थांबत काही पाहिल्यावर आपलंच मन खाले होते मग मनच तसं राहते हळहळ हे खाऊ कथे खाऊ कथे खाऊ गीत काही नाही पण वाटेन द्या आता जे झालं ते झालं कर कर जेवण कर जेवण करा अन तुरीच्या शेंगा तोडता काय तर तो तोडा मग हाव जा शेंगा तोडाले शेंगा तोडाले चालू करा मग जेवण आई भाजी देऊ का नाही हो भाजी नाही लागत ना पाहिजे असेल तर एवढी नाही खात मी भाजी गण्या खात नाही ठीक आहे ना, ना बघिता लागन घेन तुरीच्या शेंगा तर मस्त भरले हाव न भरले ना, भर ना तुरीच्या शेंगा आमच्या आवारातले की भरले असन आता आणले नाही काय तर अजून तोडून शेंगा नाही शेंगा तर तो तोडून नाही आणले गण्याच्या आजीला म्हटलं होतं मी ना दोन तीन वेळा आई भरल्या काय शेंगा आई भरल्या काय शेंगा तर बबिता म्हणे पंधरा दिवसांना भरून जाईन म्हणे भरल्या सण आता इथं तोडून राहिले शेंगा इथं आता भरल्या शेंगा दिसले तर तो लागलो तोडाले इथं भरल्या शेंगा पण कोणत्या झाडाले पोसट आहे कोणत्या झाडाले भरले आहे इथं तुम्ही शेंगा तोड जा तर तो टाईम लागन पाव पाव तोडा लागते आंब्यावाल्या पट्टीत जा तिथं भरल्या शेंगा चालत बबिता चाल मग तिकडे पटपट तोडून घेऊ आणि चाललो जाऊ घरी चाल ना ताई मग चाल ह्या गण्या काय करून राहिला गण्या बी शेंगा तोडू लागते काय हा ना, ना मी शेंगा तोडू लागतो बरो बरोबर शेंगा तोडजो भरले वाले हा ना, ना जा ना मग जा आंब्यावाल्या पट्टीत जा अन तोडून घ्या शेंगा हा हा शेंगा तर मस्त भरल्या हो ना तोड मग पटपट तोड अन चाल मग घरी हा आई बबन कामाला गेला नाही ना पाय रे बबन आताच नाव काढलं मी ना आईले म्हटलं बबन नाही आलं म्हटलं कामावरून अन तू आला जाऊ दे ना बाई जाऊ दे ना खोटी बोलून तू काही आठवण नाही करत पाय वाई पाय मी खोटी बोलून राहिली म्हणते सांग बरं याला विचारलं का नाही विचारलं तर हा रे बबन विचारलं ना आताच विचारलं बबिताने तू घरा बाहेर होता असन तेव्हाच विचारलं राव दे नाही तू बाईची साईड घेत मला माहित आहे ना तू बाईची साईड घेत म्हणून पहिले पासून काय मग बबन असाय तू तू या नाव घेतो तुला विचारतो तरी तुले अटे का बबिता बाई मला विचारतच नाही सांग बप्पा सांग बरं आई त्याला सांग विचारलं का नाही विचारलं तर जाऊ दे ना बाई तू ना विचारलंच नाही तर आई काय सांग सांग ना वाई सांग ना त्याले विचारलं का नाही विचारलं तर सांग बरं त्याले बबन विचारलं बबिताने विचारलं तुला याच्या पहिले विचारलं तिनं अन तेवढ्यात तूच आला काय बप्पा तुम्ही लहान आहे का लहान लेकर झगडता बबिता म्हणते आई त्याले सांग अन बबन म्हणते आई बाईले सांग दोघत झगडत राहत आई मी झगडतो काय मी झगडतो काय ह्या बबन मलाच म्हणते बाई कुठे बोलून राहिली म्हणते मी काय कुठे बोलतो काय अरे वा बोरा कुठून आणले ना बबन आज वारात गेली होती मी आई सोबत

हा गण्या आई मी गेलो होत अन जेवाले बसलो जामीच्या झाडापाशी त्याला म्हटलं नको चढू नको चढू कधी काय चढलं अन उतर रे उतर रे ऐकत नाही उतरता उतरता पडला तो खाली लागलं त्याला तोंडाला घसडा आला अन पाठी लागला मग लागलं नाही लागलं नाही काम केलं ठेवला ना रे बबन ठेवल्या ना उकळाले मला माहित होत आल्या बरोबर तू शेंगा विचारशील दोन खिट्ट्या होऊ दे मग आणून देतो शेंगा आई लय वेळीचा तर ठेवला शेंगा उकळलं अस आता जाय बरं पाहून ये शिजले का नाही शिजले तर हवा काय बनवतो आज आई मग स्वयंपाकात बबिता म्हणते दाण्याची आमटी आणि ज्वारीचा भाकरी बनव आई म्हणते बनव ना आई बनव मग मस्त भाजी बनव ग मसाले गिसाले थोडेसे जास्त टाक ग हा हा तुला तर कोणत्याही भाजीत मसालेच पाहिजे आई एकदम भाजी पांचट गिंचट नाही रा तूच नकरे करत खावाले कुठं आई कुठं नकरे करतो मी टाक जो नाही टाक ना, ना। थोडेसे मसाले टाक जो जास्त बर टाकन घे रे बब्बन शेंगा घे अरे वा शिजलेली शेंगा हाव ना आता सध्या कवडी शेंगा आहे तर शिजाले काही टाइम नाही लागत दे ना बन किती मीठ खात तू किती मीठ खात एवढं मीठ नाही खा लागत जेवढं मीठ लागते ना तेवढंच खात जाय लय जास्त मीठ मीठ तू भाजीत आता आली पाहूनच राहिली ना मी आई याच्यात मीठ लागते बाई याच्यात मीठ लागते बरोबर होते आम्हालाच मीठ लागते काय नाही ना बाई कुठे मीठ खातो मी जास्त नाही काय मग आली तेव्हापासून पाहूनच राहिली मी काय झालं बबी काय झालं काही नाही बाबा बबन म्हणते मीठ कमी झालं मीठ कमी झालं आली तेव्हापासून पाहूनच राहिली मी कोणत्याही भाजीत मीठ टाकते काय चा ती मीठ टाकते मीठच खाते ह्या एवढं मीठ खाणं चांगलं नाही आहे ना शरीरासाठी काउन रे बाबा कमी मीठ खात जाना असं कसं मीठ लागते बनव मग बबिता चाय बनव हा बाबा बबिता हे तुरीचे दाणे घेऊन जा आणि भाजून दे मी वाटून घेईन हा बाई घे मग थंडीचा पटापट स्वयंपाक करा खाऊन पिऊन सात्रित व्हा नाही तर काय मग बबन कशी बनली भाजी

नाही मामा मला नाही आवडत ज्वारीची भाकर बबिता काही बनवून नाही दिलं काय मग गण्याले पराठा बनवून देते बनवले ना बाबा दोन पराठे बनवले त्याले तर म्हटलं करता काय जेवण तर नाही म्हणते जांब खाल्ले बोर खाल्ले आता खाले भूक लागते त्याले भूक लागन तेव्हा खाईन आपण आप गण्या उपाशी नाही झोपा लाग झोपाच्या पहिले जेवण कर करण ना नाना थोड्या वेळानं ना करण बर चला मग मित्रांनो तुम्ही पण या दाण्याची आंबी भाकर बनवली आहे या जेवण करायला चला मग सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा कमेंट करून तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा चला मग भेटू उद्या नवीन भागात धन्यवाद